अभिनेता नाना पाटेकर यांनी दैनिक प्रहारच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. मंचावर उपस्थित असलेल्या उद्योगमंत्री नारायण राणेंची त्यांनी चांगलीच फिरकी घेतली, तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मोदींवर जोरदार प्रहार केला. बरोबर 5 वर्षांपूर्वी याच सभागृहामध्ये जेव्हा प्रहारचं पहिलं प्रकाशन झालं त्याला पण मी पाहिलं आणि बराच फरकही. साम्य असं आहे की तेव्हाही 2008च्या त्या प्रकाशनानंतर 8 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होणार होत्या. आताही <laughs> 2014च्या निवडणुकांना 8 महिने राहिलेले आहेत. 2008च्या त्या कार्यक्रमाच्या वेळेला ऑक्टोबरमध्ये वातावरण असं होतं की काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडणार. कारण का तर भारताने अणुकरार केलेला आहे, त्या अणुकरारामुळे लोक भडकलेले आहेत, शिवाय महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, त्यामुळे काँग्रेसचा धुव्वा उडून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भगव्या आघाडीचं राज्य येणार अशा वातावरणात प्रहार सुरू झाला. आता 5 वर्षांनी पुन्हा तेच वातावरण आहे की अजून 8 महिन्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार. आणि नरेंद्र मोदी एकदा पंतप्रधान झाले की देशाचेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातले सर्व प्रश्न सुटणार. वेळ पडल्यास ते पाकिस्तानवर अणुबॉम्बही टाकणार. भारतातली महागाई ते पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपणार. भ्रष्टाचार तर असणारच नाही. आणि ह्याचं कारण काय तर नरेंद्र मोदींना मोहनराव भागवतांच्या आशीर्वादाने पंतप्रधानपद प्राप्त होणार आहे 2014मध्ये. हवा अशी तयार केली गेली की जणू आता शपथविधीलाच फक्त ते जायचे बाकी आहे. मला असं वाटतं की 2008च्या नंतर 2009च्या निवडणुकात 8 महिन्यांनी जे झालं प्रहारच्या प्रकाशानंतर तेच पुन्हा 2014 साली होणार आहे. आता बुडवा नेऊन कुमार इतकं वैचारिक भाषण मी काही करू शकणार नाही. कुमारचा आवाकच मोठा आहे. आमचा थोरला कुमार पहिल्यापासूनच चळवळीमध्ये कार्यरत असलेला, त्याचा व्यासंग मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे आणि त्यांनी भोगलेलं सुद्धा खूप आहे. मी कुठल्याच पंथाचा पक्षाचा नाही आहे. हिंदू मुसलमान तर मी कधीच मानला नाही, धर्म मानला नाही, माफ करा श्रद्धा आहे पण देव सुद्धा मानला नाही. त्याचं कारण माणसं इतकं देवासारखी भेटलेली आहेत माझ्या आयुष्यामध्ये, त्यांना नमस्कार करता करता देवळाकडे जायचं मी विसरूनच गेलो. खूपच आहे. बाबा आमटेंपासून जी सुरुवात होते, मग पु ल देशपांडे आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत वडिलांच्या ठिकाणी माझे, आज ते नाही आहेत हे इतकं जाणवत राहतं. पक्षाच्या पलीकडचं काहीतरी होतं, ते दैवत होतं. त्या माणसांनी आपल्याला खूप छान एकत्र आणलं होतं. त्यांची राजकीय मतं काय आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही, पण वडिलांच्या ठिकाणी असलेला हा माणूस. अशी वेगवेगळी माणसं खूप आली, आपले आई वडील तर असतातच. नेमकं तुमचं मोठेपण कशात सामावलेलं आहे असं जर वाटत विचारलं तुम्हाला, तुमचा भवताल काय आहे, तुमच्या शेजारी कोण आहे, तुम्ही वावरता कुठल्या माणसांमध्ये, त्याच्यावर नेमकं ठरतं की आपण नेमके कोण आहोत. कारण सरतेशेवटी संस्कार आपण तिथेच घेऊन येणार. ते तुम्हाला असे आणून रोवून लावणी त्याची पेरणी करता येत नाही, ते आतमध्ये असे झिरपलेले पाहिजे. मुळात युवक क्रांती दलामध्ये तू नसतास सुरुवातीला, ते विचार नसते कुमार, तर तू आज झाला नसतास.
झी 24 तास एक पाऊल पुढे।